मी सदानंद मोरे, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो. राजाराम शास्त्री भागवत यांच्या इतिहासाच्या चौकटीसंबंधीचा विचार करत करत त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या लोकांना त्यांच्या काळामधले कर्तृत्ववान पुरुष किंवा स्त्रिया म्हणून आयडेंटिफाय केलं आणि का, याचा आपण उहापोह करीत होतो. आणि आता त्यांचा काळ म्हणजे नेमका कोणता काळ, की त्यांनी म्हणजे ते जरी नंतर 1899 वगैरे वारले, तरी परंतु त्यांनी जेव्हा हे लिहिलं ते साल जे होतं ना, ते साधारणपणे 1885 ते 1887 असं होतं. आणि 1885 म्हटल्यानंतर त्याच सालामध्ये काँग्रेसची स्थापना झाली, हा एक महत्त्वाचा ज्याला आपण लँडमार्क म्हणता येईल असा इव्हेंट होता बॅकग्राऊंडला म्हणूयात आपण घडीवर. आणि बाकी प्रार्थना समाजाचं काम चालू झालं होतं, सुरू होतं, आणि सत्यशोधकांचंही काम सुरू होतं, ही एक बॅकग्राऊंड म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि मग त्या आधारे यांना असं का वाटावं की आपण लिहायला पाहिजे आणि अर्थात या विषयावरती लिहायला पाहिजे पारतंत्र्याच्या काळामध्ये, हे सुद्धा आपणाला त्यांच्या या मराठ्यासंबंधी चार उद्गार की ज्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे मी आत्ता जे सांगणार आहे ते आपल्याला त्यांच्याचकडनं समजून जर घेऊ शकू ना आपण, तर मला असं वाटतं की फार चांगलं होईल. आणि ते काय म्हणत आहेत, ते असं म्हणत आहेत की पहा बरं का, फार महत्त्वाचं आहे की केवळ भूतकाळास घेऊन चालल्यास आमच्या हातून काही निष्पन्न व्हावायचे नाही. म्हणजे स्मरणरंजन ज्याला म्हणतो आपण, नॉस्टॅल्जिक असं होतं कामा नये. भूतकाळाची व वर्तमानकाळाची वज्रलेपाने पडलेली सांगड जेव्हा घालून दिली जाईल, तेव्हाच महाराष्ट्र मंडळ कृतकृत्य होईल व बरीच खरी स्वप्ने आमच्या लोकांस पडतील. खरी स्वप्ने, फार महत्त्वाचा शब्द वापरलाय त्यांनी. खरी स्वप्न म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे, तीच स्वप्न की जी सत्य होऊ शकतात त्याला ते खरी स्वप्न म्हणतात. आणि ते केव्हा शक्य आहे की भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची जेव्हा तुम्ही गाठ घालून देता व्यवस्थित, तेव्हा मग कुठे भविष्यकाळातली स्वप्न तुम्हाला खरी स्वप्न पडू शकतात आणि तुम्ही त्या रोखनं पावलं टाकू शकता असं ते म्हणत आहेत. आता अशा प्रकारे हे जे उद्गार त्यांनी काढले, ते एक प्रकारे उद्गारचा अर्थच मत की जे सहज स्फूर्त असतात, ते असं काही ठरवून विचारपूर्वक वगैरे असं नाही, ते एक स्वाभाविक रिॲक्शन असते. तर 25 वर्षापूर्वी अशा प्रकारचे उद्गार काढता नसते आले हे त्यांनी कबूल केलेलं आहे. का, कारण तेव्हा साधनं नव्हती. आता ही साधनं इंग्रजी शिक्षणामुळे उपलब्ध होत आहेत म्हणून हे शक्य झालं, हे सुरुवातीला त्यांनी कबूल करून ठेवलेलं आहे. आणि हे पहिल्यांदा कुणी केलं तर ते बंगालमधल्या लोकांनी, तेही ते सांगतात. मग हे जे काही शक्य झालं हा सर्व निःसंशय वर्तमान काळाचा प्रभाव होय, तेव्हा वर्तमान काळास न विसरता भूतकाळाचा व त्याचा योग करून देता यावा. हा, आणि आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे स्पेसिफिक सांगतायत कसा करायचा. व ज्ञानेश्वर, एकनाथ स्वामी, तुकाराम बुवा, चोखामेळा यांच्यासारख्या वास्तविक पाहता वैदिक मंत्र पाहणाऱ्या केवळ कर्मठ ऋषींपेक्षा अधिक वंद्य अशा अवतारीभूत पुरुषांनी स्वकृती तीर्थाने पावन केलेल्या आपल्या महाराष्ट्र भाषारूपी जन्मदात्रीस एक लहानसे व साधेच परंतु अपूर्व असे लेणे लेवून आपली कृतज्ञता यथाशक्ती प्रदर्शित करावी हा हेतू मनात धरून पुढे उद्गार काढले आहेत. हेतू सांगतायत हे का केलं ते, आणि तो सांगता सांगता पूर्वसुरी कोण आहेत आपल्याला वंद्य, ऋषीतुल्य किंबहुना ऋषींपेक्षा श्रेष्ठ अशांची ती नावं सांगतात. आणि त्या नावांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या काय म्हणत त्याला जातीय स्तरांचं प्रतिनिधित्व आहे हे लक्षात घ्या. आणि दॅट इज भागवत. हा आणखीन एक जाता जाता परत एका मुद्द्याचं मी रिपिटेशन करीन. तर हे एक लेणं आहे, मराठी भाषा ही आपली आई आहे. आता हे मराठी भाषेतलीनं म्हणजे त्या आईला एक अलंकार लेणं, जसं जसं मला वाटतं नामदेवांनीच म्हटलेलं आहे की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, की ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी नावाचा दागिना चढवला, दागिना घातला. तसंच आणि गीतेला आई म्हणूनच बघतात ज्ञानेश्वर गीतेकडे, तसंच आत्ता हे म्हणतात की मराठी भाषा आमची आई आहे आणि तिला हा दागिना म्हणजे या पुस्तकाचा कोणत्या
मराठ्यांसंबंधी चार उद्गार ह्याचे घालता आहेत दागिना. हे भागवतांचं त्याच्या पाठीमागचं म्हणणं आहे. म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचं सम्यक अवलोकन वगैरे वगैरे करून त्या दोघांची सांगड अशा रीतीने घालायची की आपल्याला भविष्यात आपलं भवितव्य घडवता येईल. हे सगळं भागवतांच्या याच्यामध्ये आहे. आणि मग तिथे आता ते सांगायला लागलेले आहेत की काय काय करायचं आहे आपल्याला. तर ते त्यातला काही भाग आपण पाहिला की बंगाली लोकांची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची तुलना केली आणि बंगाली लोकांनी त्यांचा अगोदर संबंध आला, संपर्क झाला इंग्रजांशी, म्हणून ते कसे इंग्रजी भाषेच्या बळावर पुढे गेले हे ते सांगतायत. बरीचशी पुस्तकं जी भागवत वापरत आहेत त्यातली बंगालीच प्रसिद्ध झालेली आहेत हे त्यांनी आधीच प्रस्तावनेत सांगितले. आणि आता ते म्हणतायत की बंगाली लोकांनी ही हवा मानवली नवीन राजवटीची, की आम्हाला आजचा विचार करता ही मानवली नाही असे नाही, 83 विचार आहे हा, 87 विचार आहे, 1800 बंगाली लोकांमध्ये क्रिस्तोदास पाल सारखे इंग्रजी लोकही माना डोलावतील असे लिहिणारे आहेत. म्हणजे इंग्रजीमध्ये आमच्यामध्ये सर तंजोरकर माधवरावासारखे हिरे देखील तिकडे दूरवर चमकत आहेत. हा मुद्दा बघा, तंजोर माधवराव हे त्यावेळचे एक अत्यंत भारतात गाजलेले मुत्सद्दी आणि इंग्रजी भाषेचे जाणकार असे होते. आणि ते कोण होते तर शहाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजीराजे यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जे लोक दक्षिणेत गेले आणि ज्यांनी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी वास्तव्य केलं ते मराठे. आज या लोकांना अरे मराठे म्हणतात त्या भागात. आणि ही 19व्या शतकातली गोष्ट आहे. तर त्या लोकांच्या मध्ये तो एक वेगळाच इश्यू आहे की कशा पद्धतीने दक्षिणेतल्या मराठ्यांनी कार्य वगैरे केलं किंवा तरी आपण त्याच्यावरती पण बोलू. पण हे टी माधवराव जे आहेत ना ते या अशापैकी इथले जे ब्राह्मण तिकडे शिवाजी महाराजांनी बरोबर नेले तिथला कारभार पाहण्यासाठी महसुली वगैरे वगैरे सगळा, त्यांच्यापैकी एक, त्यांचे वंशातले. आणि ते इतके भारी होते की त्यांना उत्तरेकडची संस्थानं मराठ्यांची म्हणजे ग्वाल्हेरसारखी, इंदूरसारखी आपला दिवाण, आपला कारभारी म्हणून नेमायचे. आता हे कुठले, हे मद्रासकडचे, त्या इलाख्यातले, पण मुळात कुठले तर महाराष्ट्रातले. म्हणून त्यांच्या समकालीन हे आहेत. आपला मुद्दा काय होता की यांना कोण समकालीन महत्त्वाचे वाटतात आणि राजवाड्यांना कोण समकालीन महत्त्वाचे वाटतात. आता ते म्हणतायत भागवत की तंजावरकर माधवराव, टी माधवराव असं म्हणायचे, मोठे मुत्सद्दी देखील आहेत. मद्रास इलाख्यात जी थोडी बहुत हालचाल आढळते, आता हा अत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा आहे, ती सर्व महाराष्ट्र ब्राह्मणांच्या वसाहती आहेत. तेथे हिरवी तद्देशीय मद्राशी सुस्त निजली आहेत असे म्हटले तरी चालेल. बघा, म्हणजे दक्षिणेमध्ये जे काही मी असं नेहमी सांगत असतो की विशेषतः शहाजीराजांच्या आणि नंतर व्यंकोजीराजांच्या काळात जे काही झालं दक्षिणेमध्ये, तिथे दक्षिणेतल्या त्या होण्यामध्ये तिथल्या मराठी लोकांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे दक्षिणेत जे काही रेनेसन्स झालं असेल कलांमध्ये, साहित्यामध्ये, त्याच्या मागे मराठी लोक आहेत. आणि इतकंच नव्हे तर काही सामाजिक कृती आहेत त्यांच्यामुळेशी सुद्धा मराठी लोक आहेत. आणि तंजावर माधवराव हे त्यातले एक. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास हा कसा काल परवापर्यंत महत्त्वाचा होता या संदर्भात हे आपल्याला समजून आपण घेतलं पाहिजे. हे आपल्याला भागवतांच्या या मुद्द्यावरून लक्षात येतं. मग आणखीन ते नावं सांगतायत की बंगालमध्ये गाजलेला गणिती बापूदेव शास्त्री हा महाराष्ट्र ब्राह्मण. नंतर केळोपंत छत्रे, केळूनाना छत्रे, की जे पुण्यामध्ये होते, डेक्कन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे आणि अत्यंत प्रसिद्ध गणिती होते, लोकमान्य टिळक त्यांचे शिष्य, तर त्यांचा उल्लेख हे गणिती आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून हे करतायत भागवत, की एखाद्या आंग्लगुरूप्रमाणे गणितशास्त्र पुण्यातील राजकीय विद्यामंदिरात शिकवलं. म्हणजे कोणतं? गव्हर्नमेंट कॉलेज, म्हणजे अर्थात डेक्कन कॉलेज. माधवराव राधाड्यांनी काही दिवस इंग्रजी भाषा एखाद्या इंग्रजाप्रमाणे येथील राजकीय विद्यामंदिरात शिकवली मुंबईला, व सर अलेक्झांडर ग्रँड सारख्या गुणज्ञ व मार्मिक पुरुषाकडून वाहा मिळवली. हे न्यायमूर्ती राधाडे अत्यंत महत्वाचे. नारायणभाई दांडेकर यांनी वराड्यातील सहकारी विद्या खात्याच्या महाध्यक्षाचे काम अनेक वर्ष चालवून असेच हिंदुस्थानात आपले नाव केले. आणखीन एक महत्वाचं नाव, एव्हा
या मोठ्या जबाबदारीच्या व उद्याच्या कामावर श्रीराम भिकाजी जठार आहेत ते महाराष्ट्रच आहेत. बंगालात एतद्दिशयामध्ये शिलालेखज्ञ काय ते एकटे बाबू राजेंद्रलाल मित्र, त्यांचं नाव फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्या पुरातत्वविद्येमध्ये. आपल्या देशात शिलालेख वाचून त्यांच्यावर तर्कसूत्र बांधण्यास पहिल्याने बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली. हे सांगतायत की भारतामधल्या या शिलालेखांचं वाचन करून त्या आधारे इतिहास लिहायची पहिली जी पिढी होती त्या पिढीमध्ये पहिले पुरुष म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यापासून बंगाल्यांनी शिकलं. म्हणजे इरवी बंगाली पुढे आहेत, पण इथे तुम्हाला दिसतंय की एक महाराष्ट्रातला माणूस पुढे येतो आणि बंगाली मित्र हे त्यांच्याकडनं शिकतात, विद्या शिकतायत. हे कर्तृत्व आता खरं तर हा जाता जाता केलेली निरीक्षणं आहेत. बाळशास्त्रांच्या इतर कर्तृत्वाकडे ते बोट दाखवत नाहीत, म्हणजे अंगुली निर्देश करत नाहीत. म्हणजे पहिलं वर्तमानपत्र दर्पण किती महत्वाची गोष्ट आहे. आता छापखानेवाल्यांकडे ते नंतर येतात भागवत इथंच, पण पहिली ज्ञानेश्वरी यांनी छापली बाळशास्त्रांनी हे ते सांगत नाहीत, किंवा प्रभाकर छापखान्याच्या मागे त्यांची प्रेरणा होती हेही ते सांगत नाहीत. हे तो त्यांचा विषय नाहीत पूर्णपणे, हे सहज काढलेले उद्गार आहेत. राजवाड्यांचं तसं नाही, राजवाड्यांकडे आपण जेव्हा बोलू ना तेव्हा पाहू की त्यांनी ठरवून ते सगळं लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख येथे आला. ते काम पुढे त्यांच्यापाठी डॉक्टर भाऊदाजी मुंबईचे, रावसाहेब मंडलिक, रामकृष्णपंत भांडारकर, काशीनाथपंत तेलंग व शंकरराव पंडित यांनी तसेच इतकिंचितही कमी न पडू देता चालवले. हे त्या काळातले महत्त्वाचे पुरुष आहेत. मग पुढे ते महादेव मोरेश्वर कुंट्यांकडे वळतात. पंडित कुंटे यांची उत्साह शक्ती अगदीच अलौकिक होय. हे परीक्षा पारीण झाले मराठीत, पण पुढे संस्कृत शिकून एखाद्या शास्त्रीयप्रमाणे त्या भाषेत वाकब झाले व आर्य लोकांच्या प्राचीन काळच्या घडामोडींच्या संबंधाने जो निबंध इंग्रजीत लिहून त्यांनी इटालीस पाठवला तो चांगला पसंत होऊन त्यास बक्षीस मिळाले. आता हे बाबा हे फार महत्वाचं आहे. कुंट्यांकडे परत महाराष्ट्रातल्या लोकांचे दुर्लक्ष झालं. कुंट्यांचं काम किती महत्वाचं आहे हे कळण्याचं एकच गमक तुम्हाला सांगतो, बाकी भांगडीत पडायचं कारण नाही. आईचा अग्नी शंकरराव राजवाडे हे म्हटलं तर चिपळूणकरी परंपरेचे अभिमानी, म्हणजे पारंपरिक भारतीय आर्यत्व अमुक तमुक त्याच्यात प्रचंड हे असणारे, कर्मठ म्हणता येईल एवढे, सरासरी म्हणता येईल एवढे. पण त्यांनी काय कबुली जबाब दिलेला आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की जोपर्यंत मी विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे निबंध मला वाचत होतो तोपर्यंत मला असं वाटायचं की चिपळूणकर सगळ्यात विद्वान, पण जेव्हा मी कुंट्यांचं पुस्तक वाचलं षड्दर्शनांच्या वरचं आणखीन कुठलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कुंट्यांपुढे चिपळूणकर काही नाहीत. हे आईताईंनी राजवाडे सांगतायत. आणि चिपळूणकर आणि हे कुंटे यांच्यामध्ये पक्क वैर. कुंटे चिपळूणकरांचे हेडमास्टर शाळेमध्ये असताना पुण्यात, त्यांचं कधीच पटलं नाही, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण जाता जाता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. हा सगळा जो इतिहास आहे ना त्या काळचा माहोल आपल्याला असा उभा करायचा आहे आणि कळलं पाहिजे ना आपल्याला की कसा नेमका महाराष्ट्र घडतोय त्या काळामध्ये. तर या कुंट्यांचा उल्लेख आणि पुढे सांगायला हरकत नाही, विष्णू शास्त्रींचा उल्लेख इथे करत नाहीत भागवत. आणि हे परत इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे उलट ते एक स्कूल वेगळं हे एक स्कूल वेगळं. म्हणजे मुद्दा राजवाडे भागवत असा नाही आहे, मुद्दा आणखी त्याच्या मागे जाऊन तुम्हाला राजवाडे चिपळूण भागवत चिपळूणकर असा सुद्धा करता येतो आणि केलाय लोकांनी की ते चिपळूणकरांच्या बद्दलची त्यांची मतं काय होती, म्हणजे त्यांची भाषा वगैरे जी अशी असायची की नाही छान वेगळ्या प्रकारे, तोही एक वेगळा बाज आहे लक्षात घ्या. ते त्या बाबतीत यांनी असं म्हटलंय की ते काय त्यांचे लोक इतर लोक आणखीन कुंटे वगैरे लोक तिकडे आणखीन चिपळूणकरांचे सहाध्यायी सुद्धा होते विदर्भामध्ये महाजनी म्हणून. राजवाड्यांच्या चिपळूणकरांच्या भाषेला ते पुणेरी पिळ्याने फुगलेलं पागोट असं म्हणायचे. ही सगळी व्हरायटी आहे, हे सगळे लोक एकमेकांच्या बद्दल अतिशय क्रिटिकल आहेत म्हणून त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि आता उल्लेख कोणाचा केला, भांडारकर शंकरराव पंडित वगैरे नंतर कुंट्यांकडे आले. मग हे सगळं कुंट्यांनी आधी केलं, बक्षीस मिळालं. आता काय चाललेलं आहे की एव्हा पंडित कुंट्यांचे सगळे लक्ष गावठी शिशी पेन्सिली करण्याकडे गेले आहे, म्हणजे स्वदेशीचा मुद्दा आला बघा.
व त्यास या कामात यशही बरेच आले आहे। त्यांचे बंधू डॉक्टर कुंटे, ते गायनेकोलॉजिस्ट होते मुठे, यांनी अखेरीस पिच्छानं स्वतः एम डी मिळवली। इतकंच नव्हे तर चरकसंहिता छापून इतरदेशीय वैद्यकांच्या जीर्णोद्धारास सुरुवात केली व गावठी आगकाड्या करण्याकरिताही त्यांनी आपला अमूल्य वेळ बराच खर्चला। हे अत्यंत उपक्रमशील लोक आहेत। म्हणजे रेनेसा याचा अर्थच मला असा होतो की एकच माणूस पण तो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे। तसंच म्हणून तर लोकांना वाटलं की हे नाव दिलं पाहिजे या कालखंडाला, बंगालमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये। तिकडे युरोपात इटालीत वगैरे जेव्हा हे असं झालं, काही घडलं, प्रबोधन म्हणतो आपण त्याला, तेव्हा तिथे असे अष्टपैलू लोक निर्माण झाले की विज्ञानात गती आहे, साहित्यात गती आहे, चित्रकला आहे, लिओनार्डो द विन्सी सारखे तसं काही दिसतं आपल्याला इथे चित्र। म्हणून दुसरे ते अण्णा मोरेश्वर कुंटे यांचे भाऊ महादेव मोरेश्वरांचे, त्यांचं वर्णन इथे त्यांनी केलं। अण्णा मोरेश्वरांनी वैद्यकीचं पुनरुज्जीवन केलं, पारंपरिक वैद्यकीचं, नंतर चरकसंहिता काढली वगैरे वगैरे। गायनेकोलॉजिस्ट होतेच मोठे, पण आणखीन एक त्यांचा मुद्दा म्हणजे असा आहे की त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या अनुभवामृत या ग्रंथावर शिवकल्याणांची टीका, नित्यानंदी टीका म्हटलं जातं, ती छापली। आणि ज्या टीकेमुळं ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाकडे चिद्विलासवाद म्हणून पाहता येऊ लागलं नंतरच्या काळातल्या लोकांना, आता त्याचा उल्लेख यांनी केलेला नाही अर्थात, पण हेही त्यांचं एक कर्तृत्व आपणाला या ठिकाणी सांगावं लागतं। आता प्रश्न स्त्रियांच्या कर्तबगारीचा, त्यांच्याबद्दल बोलताना साहजिकपणे आणि अत्यंत काय म्हणत त्याला रिस्पेक्टफुली असं म्हणता येईल, राजाराम शास्त्री पहिल्यांदा उल्लेख करतात अहिल्याबाईंचा। आता अहिल्याबाई या काही ब्रिटिश काळातल्या नव्हेत, पण पहिल्यांदा आठवण झाली ती भागवतांना अहिल्याबाईंची। जसे अर्वाचीन काळी अहिल्याबाईने राज्य करण्याच्या पद्धतीने, तसे आता पुढे मग त्यांना कोण फॉलो करतं, पुढे अहिल्याबाईंच्या नंतर नाव कोणाचे येतात, झाशीच्या राणीने लोकोत्तर शौर्याने आपले नाव अजरामर करून ठेवले आहे, रमाबाईची कीर्ती दिगंती गेली आहे, त्यांना पंडित रमाबाई म्हणायचं आहे, आणि त्या ख्रिस्ती झालेल्या आहेत किंवा अजून ख्रिस्ती झालेल्या नाहीत, आणि मग फार मोठं वादंग माजलेलं आहे ख्रिस्तीनंतर झाल्या त्या, पण त्या पुराण सांगायच्या, त्यांनी तो मुलींसाठी आश्रम वगैरे वगैरे काढला, हे सगळं त्यांना माहिती आहे। आणि तिथे मग ते काय म्हणतायत, हे रमाबाईंचं कृत्य। अनुसयाबाईंनी तर पुष्कळ पुराणिकाच लादवल्या, आणखीन एक महिला होत्या की ज्या उत्तम पुराण सांगायच्या। अमेरिकेसारख्या दूरवरच्या देशात कोण गेला आपल्या मध्ये, आनंदीबाई जोशी, गोपाळरावांची पत्नी, तिथे जाऊन डॉक्टर झाल्या। तर दूरवरच्या यात्रा करून म्हणजे अमेरिकेत वगैरे, व अनेक स्थळी यश संपादून पुन्हा सुखरूप आपल्या देशी येऊन पोचली। आता हे महिलांचं झालं, पण आता पुढे आणखीन काही महत्त्वाचे पुरुष सांगतात की ज्यांना सुधारक म्हणता येईल। श्रीपाद बाबाजी ठाकूरांसारखे केवळ बुद्धीच्या बळावर सनदी नोकरांमध्ये शिरले व विशेष गवगवा न करता स्वतः कराडे असता त्यांनी एका चित्पावन ब्राह्मणाच्या कुळातल्या कन्येबरोबर द्वितीय संबंध करून महाराष्ट्र ब्राह्मणास सदउदाहरण घेऊन घालून दिले व शुष्क गोष्टी सांगणाऱ्या प्रार्थना सामाजिकास खाली डोके घालायला लावले। म्हणजे त्यांचं म्हणणं असं की प्रार्थना समाजाचे लोक हे बोलकेच सुधारक आहेत। आणि आपणाला कल्पना आहे की त्या रानराज्यावरती जेव्हा वेळ आली, अशा प्रकारे दुसरा विवाह करण्याची वगैरे वगैरे, त्यांनी लहान मुलीशी त्यांच्या वयापेक्षा लग्न केलं, आणि मग फुले वगैरे लोक त्यांच्यावरती काय म्हणाले ते म्हणायचे ते म्हणाले, आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर टीका केली। हा मुद्दा जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला या म्हणण्याचं महत्त्व कळेल, कोणाच्या, राजाराम शास्त्र्यांच्या। तर ते जे कोणी ठाकूर आहेत ते स्वतः कराडे आहेत, आणि बोलके सुधारक न राहता ते करते सुधारक कसे झाले, तर त्यांनी चित्पावन ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलं। आणि आता तुम्हाला एक सांगतो की केसरीमध्ये एक लेख आला, तो आगरकरांच्या हातामधला असेल, या दरम्यानची जी गोष्ट आहे, त्या लेखात त्यांनी असं म्हटलं आहे की आता आंतरजाती व्यवहार सोडाच, पण निदान ब्राह्मणांमधल्या पोटजातींमध्ये म्हणजे देशस्थ, कोकणस्थ आणि कराडे यांच्यामध्ये जर विवाह होऊ शकला एकमेकांशी, तर किती बरे मऊ देईल, असं त्यांना मऊ शब्द वापरला त्यांनी पुरी आगरकरांनी, तर त्याची आठवण ठिकाणी होते। पण ही मऊ यांनी केली खरोखर ठाकूरांनी, आणि त्या मौजेचा उल्लेख या ठिकाणी शास्त्रीबुवा करतात। आणि पुढे काय म्हणतात, आत्माराम बापू दळवी यांनीही मांसाहारी ब्राह्मणांमध्ये हा पोटभेद एकवटण्याचा अभिनंदनीय कित्ता घालून
प्रार्थना समाजातल्या सगळ्या आधुरी मंडळीच लाजवले। म्हणजे इथेही परत तो मुद्दा येतोच, प्रार्थना समाज हा त्यांच्या थोडा टीकेचा विषय दिसतो आपल्याला। तर तो मुद्दा 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 कसा येतो त्या ठिकाणी पहा की दोन प्रकारचे ब्राह्मण आहेत, एक शाकाहारी पूर्ण ब्राह्मण त्याच्यामध्ये देशस्थ कोकणस्थ कराडे वगैरे वगैरे लोकांचा असा समावेश होतो, आणि दुसरे ज्याला आपण गौड म्हणतो म्हणजे पंचगौड काय असतील ते, आणि मग त्यामध्ये हे जे विशेषतः कोकणामध्ये असणारे सारस्वत वगैरे आणखीन कोणकोणते त्यांचे पोटभेद असतील, कुराळ देशकर मुक्तमुख व्हॉटेवर, तर ते त्यांना हे अलाउड आहे म्हणजे। तर म्हणून कृष्णाजीनंतर सभासदानं सारस्वतांचा उल्लेख करताना मत्स्यहारी ब्राह्मण असा केला त्या काळामध्ये, पण ते त्यांच्या ब्राह्मणत्वाला ते आड येत नाही, पण निदान भले हे मांसाहारी आहेत किंवा मत्स्यहारी आहेत आणि हे अजिबात शाकाहारी आहेत म्हणून त्यांच्यात आपसापसात वैवाहिक संबंध होऊ नये आपण कदाचित समजू शकू, पण मग मांसाहारी ब्राह्मणांनी एकमेकाची संबंध ठेवला काय हरकत आहे, वैवाहिक संबंध हा प्रश्न होता। आणि ते कुणी करून दाखवलं कमीत कमी तेवढं तरी ते आत्माराम बापू दळवी यांनी ते केलं, म्हणून ते भागवतांच्या प्रशंसेस पात्र आहेत। सर्जन कीर्तिकर, रणछोडदास कीर्तिकर यांचाही दीर्घ उद्योग व सत्कारी परिश्रम आम्ही उदाहरणीय समजतो। त्यांच्यासारखे महाराष्ट्र मंडळातील लष्करी खात्यातल्या सनदी नोकरांमध्ये बरेच शिरले आहेत, ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे। आता पुढचे जे पुढचा जो मुद्दा आहे ना तो छापखान्याचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रकाशन व्यवसाय मुद्रण, ज्या संदर्भात मी मगाशी बाळशास्त्रींचा उल्लेख केला, अत्यंत दोन महत्त्वाचे मुद्रक या काळामध्ये पुढे आलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रातील मुद्रण प्रकाशन संस्कृतीचा पाया घातला। कोणते कोणते नाव आहेत ती दोन बघा, गणपत कृष्णाजींचे नाव छापखान्याच्या कामाच्या व टायपांच्या संदर्भाने अशेष हिंदुस्थानात पसरले आहे। यांनी काय केलं माहिती का, संस्कृत ग्रंथ छापले आणि त्यामुळं त्या ग्रंथांना संपूर्ण भारतभरातून मागणी आली, म्हणून त्यांचं नाव सगळीकडे पसरलं। पुढचा मुद्दा, संस्कृत ग्रंथ अत्यंत शुद्ध छापून काढण्याचे व प्राचीन काव्याचा जीर्णोद्धार करण्याचे मोठ्या जोखमीचे काम त्यांनी आपल्या शिरावर घेतले आहे। कोणाचे, यांनी तर घेतलंच, पण शिवाय दादाजी जावजी हे दुसऱ्यांचं नाव, म्हणजे निर्णय सागर म्हणतो आपण त्यांना, तर यांनी पंचांग काढायला सुरुवात केली। आणि या मुद्रक प्रकाशकांचं काय माहिती का, हे उच्चवर्णीय नव्हते तथाकथित, हे भंडारी वगैरे अशा वर्गातून आलेले लोक आहेत आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मिशनऱ्यांनी काढलेल्या छापखान्यात बाकीची कामं केलेली आहेत, म्हणजे खिळे जुळवणं वगैरे वगैरे, आणि किंवा म्हणा शिळा साफ करणं, सुरुवातीच्या काळात शिळा प्रेस होता, पण ते काम करताना त्यांच्या लक्षात आलं की या मिशनऱ्यांचं जे बळ आहे ते या छापखान्यामध्ये आहे, ते त्यांच्या धर्माची पुस्तकं छापतायत मराठीतून आणि महाराष्ट्रातल्या लोकांना देतायत कमी किमतीत, प्रसंगी फुकट, आणि म्हणून आता ख्रिस्ती धर्माचा पाश्चात्य संस्कृतीचा प्रसार होतोय आणि त्यापासून जर बचाव करायचा असेल इथल्या लोकांचा तर त्यांना त्यांच्या भाषेतली पुस्तकं म्हणजे मराठीतली पुस्तकं आपण दिली पाहिजे छापून, आणि म्हणून त्यांनी छापखाने काढली, ही त्यांची प्रेरणा आहे। त्यांच्याकडे कॅलेंडर आहे तर आपल्याकडे पंचांग पाहिजे, ही प्रेरणा आहे म्हणजे गणपत कृष्णाजी। ते लोकांना वाटलं की अरे हे मोठे वेदशास्त्र संपन्न पंडितच आहेत, इज्जत नव्हते, पण त्यांनी या वेदशास्त्र संपन्नवाल्यांना जवळ केलं आणि त्यांच्याकडनं कामं करवून घेतली, हे फार मोठं, म्हणजे त्याला मॅनेजरियल कौशल्य म्हणतो आपण, व्यवस्थापक सुद्धा उत्तम आहेत। हा तो जो मुद्दा आहे ना या दोन प्रकाशकांच्या बाबतीमध्ये, खरं तर 1885 आणखीन एक प्रकाशक पुढे आलेला नव्हता, त्याचं नाव दामोदर सावराम यंदे, ते नंतर पुढे येत आहेत। आणि हे जेव्हा गेले राजाराम शास्त्री 1909 तेव्हा तर ते पूर्णपणे फॉर्मात आलेले होते। लोकमान्य टिळकांच्या मंडाले येथील खटल्याचा संपूर्ण प्रोसिडिंग, खटला संपल्यानंतर 8-15 त्यांनी छापून काढलं, म्हणजे ब्रिटिश सरकारच्या आपण ब्लॅकलिस्टमध्ये जाण्याची पर्वा नाही केली, म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी त्यांना आश्रय दिला आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात पुस्तकं काढलेली आहेत। तर हे सगळं यांच्या पुढे घडतंय आणि म्हणून हे मराठी लोक आहेत, मराठी आहेत महाराष्ट्रातले, आणि ते कसा पाया घालतायत हे सांगतायत आणि त्यामुळे आपण कसे पुढे जातोय हे सांगतायत। आणि मग पुढे शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन, त्याचा समारोप ते कसा करतायत पहा। सारांश, आम्हा मराठ्यांस आरंभी हा जो मुहूर्त लागला आहे, बंगाली लोकांना पूर्वीच लागून गेला, तो अत्युत्तम आहे असे आम्ही समजतो। जरी कितीही विघ्ने आली तरी आमचे देशबांधव त्यांचा पार
निःसंशय जातील व इंग्रजी राज्यात अशेष हिंदू लोकांची अग्रेसरता पावतील. मराठे हे पुढचे आहेत, नेतृत्व करणारे आहेत, अग्रेसरता असा रंग दिसत आहे. इतकेच की त्यांनी स्वस्त मात्र वाचता कामा नये हा मुद्दा आहे. त्यांनी आता अल्पसंतुष्ट वगैरे होऊ नये. पूर्वीच्या त्यांच्या इतिहासावरून पाहता ते स्वस्त बसणारे नव्हत व वरील उदाहरणांच्या वरूनही ते स्वस्त बसलेले नाहीत हे उघड आहे. जर पूर्वी मराठे कधीही स्वस्त बसले नसतील व हल्ली स्वस्त बसलेले नाहीत तर यापुढे स्वस्त कसे बसतील आम्हास तरी या संबंधाने बिलकुल जास्ती वाटत नाही. हे 1883-85 ते सांगतायत. आणि खरोखर मी तुम्हाला सांगतो की नंतरच्या अक्षरशः 30 वर्षांमध्ये हे मराठे जे तेव्हा असं काय काय करत होते त्यांचा परिणाम म्हणून ते पुढे आपणाला आलेले दिसत आहेत. की मग त्यांची गणना 1913 राजवाडे करतायत हा मुद्दा आहे. 30 वर्षांमध्ये हे सगळं घडलेलं आहे हे मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. 85 टिळक आगरकर हे दोन चिपळूणकरांच्याच परंपरेतले महत्त्वाचे लोक होते आणि गोखले अजून यायचे होते म्हणजे मोठे व्हायचे होते. पण ह्या दोघांनी केलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याची नोंद कुठेतरी घेतलेली आहे पायथ्याराम शास्त्र्यांनी की आमचे तरुण पत्रकार. ते म्हणजे काय त्यांची नोंद आहे की त्यांनी कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हे शाहू महाराजांचे दत्तक वडील त्यांना एका विशिष्ट वाईट पद्धतीने वागवून त्यांना वेढे ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवून इंग्रज अधिकाऱ्यांनी छळलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम ज्यांनी केलं पत्रकारांनी त्यांच्यामध्ये बाळगंगाधर टिळक तेव्हाचे मराठा या इंग्रजी पत्राचे संपादक आणि गोपाळराव आगरकर हे केसरी नावाच्या मराठी पत्राचे संपादक ह्या दोघांचं नाव तिथे येतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावरती खटला भरला गेला अब्रू नुकसानीचा कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्याकडनं आणि त्यांना शिक्षा झाली. 99 दिवस त्यांना डोंगरीच्या किल्ल्यात शिक्षा झाली आहे आणि त्याचा उल्लेख एक पाठीवर थाप मारण्याच्या पद्धतीने भागवतांनी केलेला आहे हे मला आता त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर इथे भागवतांचं विवेचन संपलं आणि आत्ता आपण आता पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये राजवाड्यांकडे वळणार आहोत. धन्यवाद.